सिल्वर ओक म्हणजे शरद पवारांच्या निवासस्थानावरती झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या हिंसक आंदोलनाप्रकरणी आता नागपुरातून एकाला ताब्यात घेण्यात आलंय. संदीप गोडबोले असं या आरोपीचं नाव आहे. तो बडतर्फ एसटी कर्मचारी असल्याची माहिती मिळतीय. 8 तारखेला हल्ला झाला त्यावेळी गोडबोले हा ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्याच आधारे मुंबई पोलिसांनी त्याला नागपुरातून ताब्यात घेतलंय आणि आता त्याला मुंबईला नेलं जात आहे. अमर काणे यांचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. तर अमर, या गोडबोलेचा या संपूर्ण प्रकरणात नेमका सहभाग काय आहे, पोलिसांचं पुढचं पाऊल काय असेल? रेश्मा, जी प्राथमिक जी माहिती मिळते आहे, तर संदीप गोडवलते हा बडतर्फ एसटी कर्मचारी होता, यांत्रिकी विभागात काम करत होता अशी माहिती मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो गुणवंत सदावर्ते यांच्या संपर्कात ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी असल्याची एक माहिती पुढे आली आहे. आणि संदीप गोडबोलेचा अजून एक रोल जी माहिती मिळते त्यानुरूप पुढे येत आहे की तो सुद्धा व्हिडिओ बनवायचा. आता तो कधीपासून व्हिडिओ बनवत होता, कशा प्रकारची व्हिडिओ बनवत होता याची पूर्ण माहिती आलेली नाही, पण हा संपूर्ण रोल प्राथमिक माहितीत पुढे आलेला आहे. त्याला आता मुंबई पोलीस घेऊन गेले असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागपूरच्या दुजोरा दिलेला आहे. अमर, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद या तपशिलांबद्दल.